मंडळी कधी कधी काहीही कारण नसताना उगाचच कटकटींची साडेसाती भोगायला लागते. आज आपले हास्य महारथी समीर चौघुले यांच्या बाबतीतही असंच काहीसं घडणार आहे. आणि आज त्यांच्या नशिबाला आहेत कॉमेडी क्वीन विशाखा सुभेदार, कोकण कोहिनूर ओंकार भोजने आणि फिल्टर वड्याचा बच्चन गौरव मोरे. ए पोरा उठ, बॅगेवर बसू नको, लाडू फुटत्याल. याई आले कब देखी आपल्या लग देखी. ए बावळा आले पक म्हणते त्याला लाने खातावा लाने गप. मग बिमलेट तरी देखी लिमलेटच्या गोळ्या खातोय लाने का तू गबच गुमान बस गाच आपलं काव याच्यावर लाडू फुटले ते चालतील. चुरा खा फुटू द्या मग मुड द्या. ओ पाहुण राम राम. हा नमस्कार नमस्कार. प्रकृती. हा ठीक आहे. नाही नाही तस नाही हो, मी म्हणलं माझं नाव प्रकृती आहे. चांगले गुडगुडीत आहे ते लहान तरी लहानपण बसून पायच धरलंय मला तस ते आपलं. आपण? मी समीर चौघुले. अस कुठ इथेच थोडा वेळ. हाय का आता तस नाही म्हटलं फलाटर बसल तर कुठं निघाल. मुंबईला निघालोय मी. सहज का? सहज जायला नाका आहे का तू? काम आहे इथे, गावाला काम होतो म्हणून आलो होतो. काम झालं आता घरी चाललोय मुंबईला. न्या मग याला पण. म्हणजे नाही म्हणलं न्यायाला माझा पोरगा आहे हो, न्यायाला तुमच्या संग नोकरीला बिकरीला व मुंबईला. मला नाही कळलं काय म्हणजे. तुम्हाला सांगते काय काम नाही धाम नाही नुसता गोळ्यावानी बसलेला असतो घरी. तुम्हाला सांगते एवढा मोठा झाला काहीच काम करत नाही. न्या घरी ए जा बर का, काकांना त्रास देऊ नको हा, जा त्यांच्या बरोबर. एक मिनिट पण मी नाही नेणार आहे. नाही नाही पण मी काम नाही करीत. काम नाही करत तू? सकाळी नाक्यावर नारळ आणून दिला की काय? नारळ आणून दिला? नारळ आणून दिला तर काय कोहिनूर हिरा आणून दिला वैर? एवढा मोठा नारळ आणून दिला की? एवढ्या मोठ्या नारळाचं काय कौतुक सांगितो? नारळ काय मी बघितला नाही वय. हा इथं माझ्या समोर सोल्या नारळ. मग सोल्या नारळ म्हणजे तुम्ही हो यास. एक मिनिट हो हो, तुम्ही असं मला का म्हणालात? सोल्या नारळ का म्हणाला तुम्हाला? नाही अहो ह्याला काळावं ना म्हणून म्हणलं. नाक्यावर ना नारळ आणून दिला म्हणजे काय लय मोठं काम केलं वय. अरे ज्या कामाचं आपल्याला पैसे मिळतात ना त्याला म्हणतात काम. मग नारळ आणायचे पैसे मिळाले होते की मला? तू दिले होते ना जायच्या आधी. ए यडपाट ते नारळ आले तू खर्चिले आहे की नाही? ते खर्च केले त्याला काम नाही म्हणत बाबा. मग असं कष्ट करावं, अंग मोडावं, मेहनत करावी. हा आता या काका तुला मुंबईला नेतील, ते पगार देतील, कमाई होईल, त्याला म्हणतात काम. काकांबरोबर मुंबईला जा, कामाड कष्ट करा, लेकर पत्र मित्र लिहू. काय चाललंय? तुम्ही गृहितच धरलंय का मी याला नेतो? मी नेणार नाहीये याला. काय दाजी? नाही एक मिनिट, मी खरंच नाही. एक मिनिट, माझ्या आता लक्षात आलं तू त्यांना सांगायला लागले मला न्या मला न्या म्हणून का? तुला एवढाच जड झालोय का मी? तुला घरात नकोस झालोय मी? आता लक्षात आलं माझ्या सारखं सांगते ह्याला न्या ह्याला न्या. पोटच्या पोराला घराबाहेर काढतीस? काही दाशी नाही तू काही दाशी नाही. काढ तुम्हाला घराबाहेर काढ, काढते कशाला? मी जातोय ना, मी जातोय. अरे कुठली मुंबई आपली? अरे हे काय करताय? माझे कपडे तुमच्या बॅगेत भरले. माझ्या कसं? नाही नाही आता नाही ऐकणार मी हिच कच 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 निश्चित कच कच लय कटवलं हिच्या कटकडीला. तुम्हाला सांगतो आपल्या मुंबईच्या घरात त्यांना मला शांत वाटत. अरे कुठलं आपल्या मुंबईचं घर?
आपल्या कुठला मुंबईचा घर असं काही नाहीये रे बा, मी तुला नेणार नाहीये लक्षात ए बघ, ए बघ, तो फाटका माणूस तुला नेईना झालाय, कळली का तुझी औकात, कळली का? एक मिनिट, तुम्ही माझा अपमान का केलात? नाही हो, मी ह्याची लायकी काढली. फाटका माणूस के नॅशनल अवॉर्ड होत? ह्याला म्हणलं मी बस, मला लक्षात आलंय सगळं. तुम्ही ह्या बाईकडे लक्ष देऊ नका, लय सहन केले मी, ऐकलं नाही असं नाही, सारखं सारखं ऐकलंय. भाजीया नारळान दळणान ही अशी फालतू काम करायला जन्म घेतलाय का मी? माझ्या लय मोठ्या महत्वाकांक्षा आहेत, मला आहे ना आयुष्यात लय मोठं काम करायचं आहे. तुझ्या महत्वाकांक्षा खालचूल खंड्यात मुर्द्या, कोणी काम करायचे घरातली? कोणी दुसरा मुलगा जन्माला घालू का आता मी? काम करायला नको घरातली, दळण काढ केअर वार करून माझी गुडघे जाते ती, कंबरडं गेलंय घरात काम करायला नको. माझ्या पोटचा घास तुला खायला घाली ती मी. या पोटात जन्म घेतला ना तू, आणि त्या आईचं खाणं काढतो मुड द्या होय. जागीरदार लोकं जागीरदार लागून गेलाय, त्याच्या जीवावर तू उड्या मारतो होय र. पुढे ये, पुढे या मुर्त्या घ्या पुढे, मुर्दा पाडणार मी. दगड खाली ठेवा, काय लाज वाटती तुम्हाला? लाज वाटती माया पोरला फशी पाडता तुम्ही, त्याला पाठीशी घालिता? तो चालाय मागे, मी कुठे पाठीशी घातली ना? पुढे असं जाऊ आपण मुंबईला, चला चला. अरे तुला अक्कल आहे का? काय अक्कल आहे का? कानफाट फोडून इकडे ये, बसा तिकडे. बाबल्या बसा तिकडे. बघ, या क्षणापासून तुझा माझा संबंध संपला. तुझी आई मेली तुझ्यासाठी, मला बी हाऊस नाही तुझा मुलगा म्हणून मिरवण्याची. आजपासून तुझा माझा संबंध संपला संपला. आजपासून तू माझी आई नाही, मी तुझा मुलगा नाही. आजपासून आहे का? नाही हे काका माझी आई आहेत. सोड, मी काय तुझी आई? मी काय तुझी आई? फारफार तर मी बाबा होईन, मी मुळात बाबा का होईन? मी कोण आहे तुझा? माझा काही संबंध नाहीये. ऐका ना हो, जाणार त्याला मुंबईला घेऊन, काय मॅटर वाढवत आहे? मॅटर माहितीये का रे काय ते? काय घडतंय तुला माहितीये का? गप ना जरा, तुझा काय संबंध रे? बघा, संबंध आहेत ना ते ऊन सावलीसारखी असतात. आता काही क्षणापूर्वी ती माझी आई होती. बाबा होती, आणि आता तुम्ही माझी आई आहेत. मी नाही, मी आई कशी असेल? मला तुमच्या म्हणजे आईचं ममत्व दिसायला. अरे कुठलं डोमलाचं ममत्व? अती करताय, अती करताय तुम्ही? अतीच करतो तो, अतीच करतो तो. मला सांगते, जन्माला आला तेव्हापासून अती करतोय. मुर्दा 12व्या महिन्यात जन्माला आला. शक्य आहे का? 12 महिने शक्य आहे का? 8 महिन्यापर्यंत ठीक आहे. काही बोलता का? डिसेंबर महिन्यात कुणाचा जन्म होत नाही वय. मला वाटलं की वेगळं वाटलं मला जरा. आई तुला नाही म्हणत मी, माझी नवी आई. आई नाही रे मी, बाबा म्हण ना ऍटलीस्ट. आई काय म्हणतो? ऍटलीस्ट बाबा म्हण. प्रेम केलं असतं तर बाबा म्हणला असतं ना, त्यासाठी नाती जपली पाहिजे. तुझा काय संबंध रे? तुझा काय संबंध रे? सॉरी, अच्छा फोनवर, फोनवर आहे मी. मला आई नाही म्हणायचं, मला आई नाही म्हणायचं, मला बाबा म्हण. हा, मला बाबा म्हण. बाबा काय रे? धनी. काय ग? अरे तुमच्यामुळे झालं यार, तुम्ही का चिकटता यार मला? तो बाबा म्हणणार माझं धनी झालं ना तुम्ही. अरे तुम्ही काय गम आहात का? नको ती नाती काय जोडताय? विनूया अतूट नाती. अरे तुझं एक मिनिट थांब, एक मिनिट. काय झालं? फोन चालू आहे माझा. छानपणा करू नकोस, नाहीये स्किट मध्ये आमच्या, कारण नसताना घुसू नकोस. बाबा तू काय काळजी करू नको, तू टेन्शन घेऊ नको. पण तुम्ही, तुला दाखवतोच मी वर्षभरात तुझ्या समोर येतो का? नाही सेटल होऊन बघ, आणि मग तुझा बाबा काय करतो ते बघ. बघतो बाबा, तू टेन्शन घेऊ नको. मी आहे ना वर्षभरात कंपनी खोलतो आणि तुला बी नोकरीवर ठेवतो. मला नाही नोकरी करायची, मी काय करू नोकरी? चांगला पगार देईन बाबा, बोलशील तो पगार ठेवीन तुला. मी नाही करणार नोकरी. अरे नोकरी लागे, मी नोकरी करणार नाही. नोकरी करणार नाही.
मग घरात बसून फुकटचं खाऊन गिळून गिळून वजन वाढलं नुसतं. काम करायला नको तुला. अरे हे बघ काय वाटलं होतं काय निघाला माणूस अपेक्षा नाही बघ यांच्याकडून. अरे हे काय वादळ आलं माझ्या आयुष्यात. अरे म्हणजे काय चुकलं. ए नाग्या झालं का तुझ्या जीवाला आराम पडला. त्या आई आली पोराला रडवलंय दोन तर लग्न केलेत आता जा मुंबईला तिच्या घर जा तिकडे नाच. त्या बाईला रडवलंय पोराला रडवलंय लाज वाटली पाहिजे रे. तुझ्या जागी मी असलो तर ट्रेन खाली जीव दिला असता. दात ओठ खाऊन बघू नको माझ्याकडे कळलं ना. सांगण वाजू नाही का चार वेळा गोलगोल फिरशील. एक मिनिट थांब. काय एक मिनिट तुझ्या मजा आली. बघूया तुझ्या आयुष्यात आलेलं हे कॉमेडी वादळ आपल्या हास्यरसिकांना किती भावलंय. सई फार भारी झाला परफॉर्मन्स. विशाखे तू ज्या गोष्टी एक्सप्रेस करत नाहीस त्या पण पोचतात आमच्यापर्यंत. मस्त कॅरेक्टर वाटवलंस. समीरदा फारच छान खूप मजा आणलीस. तूच लिहिलंयस खूप छान लिहिलं होतंस. खरं तर खूप रॅन्डम आणि खूप छोटा जम असलेलं परफॉर्मन्स किंवा स्किट होतं पण तुम्ही ते इतकं कन्व्हिक्शननी केलं की त्याची फारच मजा आली आणि विश्वास बसला की असं झालं असेल. फारच मजा. गौऱ्या तुझं टायमिंग अप्रतिम होतं. फारच मस्त. फोन कॉलचं टायमिंग फार अप्रतिम होते. ओंकार मस्त नेहमीप्रमाणे. मजा आली. सुसाट वेगाने धावली तुमची ही ट्रेन. मस्त. थँक्यू.